हा जो पोळेकर आरोपी आहे याच्याकडे सुद्धा एक गाडी फोर व्हीलर आहे. त्या गाडीचा नंबर ट्रेस करण्यात आला आणि सातारा रोडला रवाना झाल्यानंतर ते शिरवळच्या जवळ दोन फोर व्हीलरमध्ये हे आठ आरोपी मिळून आलेले आहे. परंतु गेल्या 25-25 दिवसापासून त्याचं रेग्युलर तिथे जाणं होतं, म्हणजे 25 दिवसापासून तो जास्त संपर्कात त्यांच्या आलेला होता त्या सगळ्या लोकांच्या. मोहोळ वय 40 सुतारदरा कोथरूड हे त्यांचे साथीदाराबरोबर दुपारी 1:30 सुमारास स्वतःच्या घराकडे जात असताना त्यांच्यासोबतच असलेला साथीदार आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर राहणार सुतारदरा आणि इतर दोन यांनी रस्त्यामध्ये गोळीबार केला आणि गोळीबार केल्यानंतर त्या ठिकाणावरून ते तीन आरोपी पळून गेले होते. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी जी चौकशी केली त्याच्यामध्ये जे इतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते त्यांनी हा जो मुख्य आरोपी होता पोळेकर त्याचं नाव सांगितलं की तो सोबत असताना त्यानेच मोहोळवर गोळीबार केलेला आहे. त्यामुळे गुन्हे शाखेने तपासासाठी पथकं तयार केली. त्याच्यामध्ये हा जो पोळेकर आहे त्याच्या घराचा मूळ गावाचा पत्ता घेऊन त्याचा शोध घेतला, परंतु तो मिळाला नाही. त्यामुळे त्याच्याकडे एक घटनास्थळावरून काही बातमीदारांनी माहिती दिली होती की ते टू व्हीलरवरून पळून गेलेले आहेत आणि टू व्हीलरवरून पळून गेल्यानंतर ती टू व्हीलर त्रयस्थ माणसाची ती जी गाडी होती ती होती आणि त्यामुळे त्या गाडीचा शोध घेतला असता ती बेवारस स्थितीमध्ये मिळाली. मिळाल्यानंतर जास्त माहिती घेतल्यानंतर असं समजलं की हा जो पोळेकर आरोपी आहे याच्याकडे सुद्धा एक गाडी फोर व्हीलर आहे. त्या गाडीचा नंबर ट्रेस करण्यात आला आणि ट्रेस केल्यानंतर सर्व जे शहराच्या बाहेर जाणारे रस्ते त्या टोलनाक्यावर त्याचा शोध घेतला असता ती खेड शिवापूर टोलनाक्यावरून गाडी गेल्याचं निष्पन्न झालं. त्याप्रमाणे आमची पथकं त्या सातारा रोडला रवाना झाली आणि सातारा रोडला रवाना झाल्यानंतर ते शिरवळच्या जवळ दोन फोर व्हीलरमध्ये हे आठ आरोपी मिळून आलेले आहेत. सर, जी गोळीबाराची घटना आहे त्यात किती जणांनी गोळ्या चालवल्या, बंदुका चालवल्या आणि किती गोळ्या आणि पहिला जो फायर करणार होता त्याचं नाव काय? गोळीबाराची जी घटना घडली त्याच्यामध्ये तीन आरोपींनी गोळ्या झाडलेल्या आहेत असं प्राथमिकदृष्ट्या तपासामध्ये दिसून आलेलं आहे. आणखी त्याच्यामध्ये तपास चालू आहे, आणखी काही माहिती मिळाली तर ते आपल्याला समजेलच. परंतु प्रथमदर्शनी तीन आरोपींनी गोळ्या झाडल्याचं निष्पन्न झालेलं आहे. नेमकं कारण काय होतं, काही याचा तपास लागू शकला नाही, कुठल्या कारणामुळे हल्ला करण्यात आला? या घटनेमध्ये जो मुख्य आरोपी आपण म्हणतो की जो मैताबरोबरच फिरायचा एक काही दिवसापासून, त्याचा मामा एक आहे, त्याचं नाव आहे नामदेव महिपती कानगुडे आणि दुसरा एक त्याचा नातेवाईक आहे पोळेकरचा, तो आहे विठ्ठल किसन गांधले. ह्या दोघांचं शरद मोहोळबरोबर वैमनस्य होतं असं प्राथमिकदृष्ट्या दिसून येतं आणि त्याच प्रकारामधून हा हल्ला झाल्याचं प्रथमदर्शनी आरोपीकडून माहिती मिळालेली आहे. परंतु आता गुन्ह्याचा तपास चालू आहे, तपासामध्ये आणखी काय याच्यामध्ये अँगल्स आहेत का ते शोधण्यात येईल. दोन वकील आहेत, त्यांचा काय रोल होता? काल जेव्हा आमच्या टीमने आरोपीचा शोध घेत असताना तिथे ट्रॅप केला त्या ठिकाणी ह्या दोन गाड्यामध्ये हे आठ लोक होते, त्याच्यामध्ये ते दोन वकीलसुद्धा होते. त्यांच्याबरोबर ते कशासाठी गेले, त्यांचा काय सहभाग आहे आणि त्यांचा नेमका गुन्ह्यामध्ये रोल काय आहे हे आता तपासानंतरच आपल्याला कळेल. किती दिवसापासून त्यांनी हा गट रचला होता, आरोपी मुन्ना पोळेकर दुसरा असून यांच्यासोबत किती दिवसापासून राहत होता?
आरोपी मुन्ना कोळेकर जो आहे तो त्याच परिसरात म्हणजे सुतारदरा परिसरातच राहतो, त्यामुळे याचं ऑफिससुद्धा त्याच परिसरात होतं, त्यामुळे त्याचं जाणं येणं त्या ऑफिसमध्ये होतं म्हणजे बऱ्याच दिवसापासून, वर्ष 6 महिन्यापासून, परंतु गेल्या 25-25 दिवसापासून त्याचं रेग्युलर तिथे जाणं होतं, म्हणजे 25 दिवसापासून तो जास्त संपर्कात त्यांच्या आलेला होता त्या सगळ्या लोकांच्या. वेपन तीन लोकांनी, तिघांकडे तीन पिस्टल होते, आपण तिन्ही पिस्टल आता जप्त केलेले आहेत. आरोपींनी पिस्टल, जो मुख्य आरोपी आहे मुन्ना पोळेकर, त्याने ते प्रोक्युअर केल्याचं म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे. आता पुढची लिंक जी आहे ती तपासात निष्पन्न होईल. कधी आणले? हे त्याने 3-4 महिन्यापूर्वी आणले सांगतो. बरोबर आहे. मी सांगितलं ना की हा जो मुख्य आरोपी आहे मुन्ना पोळेकर, त्याचा जो मामा आहे नामदेव कानगुडे आणि दुसरा एक नातेवाईकच आहे मारुती विठ्ठल गांधले, तर त्यांच्याशी शरद मोहोळचा वाद होता आणि याच्यापूर्वी त्यांच्यात म्हणजे काही मला वाटतं भांडण झाल्याचे पण रेकॉर्ड आहे पोलीस स्टेशनला. टोळी युद्धाचा हा प्रकार आहे, टोळी युद्धाचा प्रकार असं म्हणते म्हणजे जो मामा आहे त्याची वेगळी टोळी, मोळची तर टोळी होती, कानगुडे टोळी वेगळी होती का? कानगुडे स्वतंत्र फंक्शन करत होते का एक टोळी? हे सर्व जे लोक आहेत ते कानगुडेशी रिलेटेड आहेत, संबंधित आहेत. कानगुडेची स्वतःची टोळी होती असं का? कानगुडे नाही, आता रेकॉर्ड जर बघितलं तर त्या कानगुडेवर पण एक दोन फक्त दोन गुन्हे आहेत आणि हा जो पोळेकर आहे त्याच्यावर एक गुन्हा आहे. कानगुडे टोळी म्हणजे त्यांचं पुणे शहराशी काय संबंध होता? म्हणजे ते जसं मोहोळ शरद मोहोळची टोळी होती किंवा गेल्या आणि दुसरीकडे तसं कानगुड्यांचं पुण्याशी काय संबंध होता? कानगुडे पहिले पुण्यातच राहत होता सुतारदरा त्या ठिकाणी, नंतर तो भुगावला राहायला गेला. सर काही दिवसांपूर्वी विठ्ठल शिलांवर शरद मोहोळनी हल्ला केला होता हिंदोडीमध्ये, त्या प्रकरणाचं काही याच्यामध्ये कनेक्शन आहे का? आता आपल्याकडे काल संध्याकाळी रात्री उशिराने आरोपी आलेले आहेत, आता त्याची पीसीआर आम्ही घेऊ. पीसीआरमध्ये ज्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल. त्यांची दुश्मनी कोणाबरोबर होती, या गुन्ह्याचं नेमकं काय कारण आहे, याच्यात आणखी कोणी आरोपी आहेत का, याचा सर्व तपास केला जाईल. स्पेसिफिकली हा जो मुन्ना पोळेकर आहे हा याला शरद मोहोळकडे ऍक्सेस कसा मिळाला, त्याच्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले होते, काही सांगितलं का? म्हणजे महिन्याभरापासून तो रेग्युलर त्यांच्याकडे जात होता, आधी त्यांचा काही संपर्क आलेला होता का, किंवा याला आतमध्ये हा गेला कसा काय तिथपर्यंत? मी अगोदर सांगितलं की हा जो मुख्य आरोपी आहे पोळेकर आणि हा मयत जो आहे शरद मोहोळ, यांचं घर एकदम मला वाटतं जास्तीत जास्त 200-300 मीटर अंतरावर असेल, म्हणजे त्याच भागात तो त्याचा वावर होता, राहायला पण तिथेच होता आणि या शरद मोहोळकडे जी पोरं जायची यायची त्यांच्या संपर्कात पहिल्यांदा आला आणि नंतर त्यांच्या मदतीने तो ते त्यांच्याकडे रेग्युलरली जायला लागला त्या ह्याच्यामध्ये. सर आपण जो मुख्य आरोपी म्हणतोय त्याने इंस्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ टाकला होता ज्यात तो स्वतः असं म्हणतोय की मी लवकरच येरवडा जेलमध्ये जाऊन येणार असं इन्टिमेशन त्यानं अगोदरच दिल्याचा त्याचा स्वतःचा व्हिडिओ आहे सोशल मीडिया. तपासामध्ये चौकशी करू त्याची पण. धन्यवाद.